बी एस डी इलेक्ट्रिकलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन ट्वे स्विच आणि एक बल्ब ही वायरिंग कशा पद्धतीने करतात ते जाणून घेऊया तर मित्रांनो आपण हे दोन्ही साईडला दोन स्विच घेतलेले आहेत मधल्या ठिकाणी आपण एक बल्ब लाईट पॉईंट घेतलेला आहे तर आपण खालच्या साईडने फेज आणि न्यूट्रल हे सर्किट दाखवले तर त्यातून आपल्याला सुरवातीला न्यूट्रल लूप करून घ्यायची सरळ सरळ आपल्याला बल्पापर्यंत न्यूट्रल लूप करून घ्यायची त्यानंतर आपण अशा पद्धतीने स्विचसाठी एक फेज टाकलेला आहे त्यानंतर दुसऱ्या बटनामधून हाफ टाकलेला आहे आपण बल्बसाठी त्यानंतर कंटिन्युटी दाखवलेली आहे आपण टू ए स्विच टू तु, टू ए स्विच अशा पद्धतीने आपण टू ए स्विचची वायरिंग करतो मित्रांनो